मी ऋषी शिगवण पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज ठाण्यामध्ये आलो आहे, ठाण्यामध्ये आपण टेंबी नाक्याला आलो आहे। तर आनंद दिघे साहेबांची देवी, टेंबी नाक्याची देवी, ठाण्याची दुर्गेश्वरी देवी अशा विविध नावांनी ओळखली जाणारी देवीची आपण आज दर्शनाला चाललो आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, तर तुम्ही पण दर्शन घ्या। मी पुढे पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला इकडे सगळे कपडे वगैरे बघायला वगैरे मिळतील। जत्रा खूप मोठी असते इथे, सर्व प्रकारचे तुम्हाला जे पाहिजे ते इकडे मिळेल। तुम्ही मार्केटमध्ये इथे आलात ना, तर तुम्ही पण एकदम हरवून जाणार की एवढे स्वस्तामध्ये आणि कमी प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जातील। आता आपण पुढे पुढे चालत जातोय, त्याच्या उजव्या साईडला रांग आहे दर्शनासाठी जाण्यासाठी, खूप मोठी रांग असते। ह्या वर्षीचं मंदिर राम मंदिरासारखं बनवण्यात आलंय अयोध्या नगरीसारखं, तर किती खूप छान दिसतंय तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये। आणि गर्दी पण खूपच होती, समोर बघतायच तुम्ही। 1978 साली श्री आनंददायी साहेबांनी येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली होती। समोर तुम्ही बघतायच किती गर्दी आहे, तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा खूप गर्दी आहे। दुर्गेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या प्रमाणे इथं गर्दी असते, ह्या वर्षी पण खूपच गर्दी आहे। दरवर्षीप्रमाणेच हजारो महिला या देवीच्या ओटी भरण्यासाठी इथे येतात। बोलकी, सोज्जल, स्मित, हास्यमुद्रा असलेल्या या मूर्तीचे डोले पाहून मन प्रसन्न जसं होतं। दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मारकाजवळ पोहोचलो। मी तुम्हाला आता आनंद आश्रम दाखवतो। समोरच तुम्ही बघतायच साहेबांच्या काही आठवणी इथे दाखवलेल्या आहेत। आपण आनंद आश्रम बघितल्यानंतर पुढे पुढे चालत झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे समोर मेला लागलेला दिसेल। तर ह्या मेल्यामध्ये पण आम्ही खूप मस्ती एन्जॉयमेंट केली होती, तुम्ही सुद्धा या, तुम्हाला पण खूप मजा येईल। तर कशी वाटली व्हिडिओ हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।